आजच्या दिवसातील सामना क्रमांक दुसऱ्याकडे जिथे दोस्ती 50-50 खांबाला संघ आज त्यांची पूर्ण भरणी नाही आहे आणि तो संघ मात्र गावदेवी शेडगाव टीमच्या विपक्षामध्ये लढताना तुम्हाला पाहायला मिळेल. या हंगामामध्ये गावदेवी शेडगाव टीमने देखील प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आपल्याच स्पर्धेमध्ये जिंकली होती. तिथे दोस्ती 50-50 खांबाला पराभूत केलं होतं. तो संघ दोस्ती 50-50 खांबालाच्या विपक्षामध्ये लढताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि दुसरीकडे विचार केला शेडगाव टीमचा तर दोस्ती 50-50 खांबाला आयोजित खांबाला ट्रॉफी 2024 पर्वामध्ये देखील आई गावदेवी शेडगाव संघाने मात्र द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जिंकली होती. एक दिवसाची ती स्पर्धा मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळाली गावदेवी शिरोळे आणि शेडगाव यांच्यामध्ये. आणि त्या स्पर्धेमध्ये विठ्ठल मानकर हे मात्र शिरोळे टीमचे उत्कृष्ट गोलंदाज होते. सिरीज अलंकार याला दिली होती. आणि असा हा शेडगाव संघ आज मात्र दोस्ती 50-50 खांबाला टीमशी दोन हात करण्यासाठी सज्ज झालाय. हा सामना चांगला रंगेल कारण का आज दोस्ती 50-50 चे काही खेळाडू नाहीयेत, म्हणजेच एक चांगली लढाई होऊ शकते. ज्यावेळेस दोस्ती 50-50 खांबाला संघ संपूर्ण ताकदीने उतरतो, सर्व खेळाडू नेहमी खेळणारे असतात, त्यावेळेस मात्र त्यांना पराभूत करणं थोडस कठीण जातं. परंतु या हंगामामध्ये आई गावदेवी शेडगाव टीमचं देखील चांगली कामगिरी केलेले. दोन ट्रॉफ्या त्यांनी जिंकल्यात, एक फायनल आणि एक सेमी फायनलची ट्रॉफी देखील त्यांनी जिंकली आहे. चांगली कामगिरी राहिली. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं असेल आणि त्या पॅनल्टीचा सामना करावा लागेल. दोन धावांची पॅनल्टी दिली जाईल. चेंडू टाकण्या अगोदर तुमचे दोन्ही प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं असतील. सामन्याला होती सुरुवात स्ट्राईक एंडवर अनिकेत लेफ्ट हँड अंकित लेफ्ट हँड बॅटर आणि त्याच्या सोबतीला डावखुड्या आताचा हर्षल हुकमालीला पाठवले. पहिले षटक गोलंदाज अजय डीप मिडविकेटमध्ये एकशतरक्षक ठेवल्या गेले अंकितसाठी. लेग स्टंपच्या बाहेर पहिला चेंडू, व्हाईटचा इशारा. एक्स्ट्राने दोस्ती 50-50 खांबाला टीमचं खातं ओपन झाले. लेफ्ट हँड बॅटर अंकित पाटीलसाठी डीप मिडविकेट आणि लॉंग ऑन असे दोन शतरक्षक आउटफील्डमध्ये गोलंदाज अजयने ठेवले गेलेत. पहिला चेंडू व्हाईट राईट अँड राऊंड द विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी. यावेळेस बॅटची टॉप एज लागत असताना चेंडू फाईन स्टॉप बॉन्डरलँडच्या पलीकडे, अगदी हुक करण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली, ज्या ठिकाणी बॅटचा स्टिकर असतो त्या ठिकाणी संपर्क झाला होता आणि डी झोनमध्ये जात असताना सिंगल धावी ते अंकित पाटीलच्या खात्यामध्ये. सिंगलने टीमची धावसंख्या 2 स्ट्राईक एंडवर HH HH हर्षल हुकमाली. या हंगामामध्ये चांगली बॅटिंग हर्षल हुकमालीने केली आहे. राऊंड विकेटने सोडून दिले. पुन्हा लेग स्टंपच्या बाहेर या ओव्हरचा दुसरा वाईट चेंडू गोलंदाज अजयच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लेफ्ट हँड बॅटरसाठी सध्या राऊंड विकेटने गोलंदाजी होते आणि ज्यावेळेस तुम्ही राऊंड विकेटने लेफ्ट हँड बॅटरसाठी गोलंदाजी करता त्यावेळेस कोण तयार होत असताना चेंडू आतमध्ये स्विंग होत असतो. परंतु इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग पाहायला मिळते म्हणून तब्बल या ओव्हरमध्ये दोन वाईट चेंडू आपल्याला पाहायला मिळाले गोलंदाज अजयच्या माध्यमातून ओव्हर द विकेटने. यावेळेस ऑन साईड लाभेमध्ये चेंडू शतरक्षक सरळ त्याच्या हातामध्ये. विकेटचं पतन, पहिला झटका लागत असताना दोस्ती 50-50 खांबाला टीमला. पहिली विकेट स्वस्थामध्ये गेली आहे. अंकित पाटील बाद झाला, एका धावाचं योगदान दिलं. टीमची धावसंख्या 4 पहिला झटका लागलाय दोस्ती 50-50 खांबाला टीमला. आणि त्याच्यानंतर राईट हँड बॅटर स्ट्राईक एंडवर विशाल सुतार. या हंगामामध्ये 3 उत्कृष्ट गोलंदाजाच्या ट्रॉफ्या जिंकणारा हा विशाल सुतार मैदानाच्या आतमध्ये. खूप साऱ्या ट्रॉफ्या जिंकल्यात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून, वैयक्तिक ट्रॉफ्या भरपूर जिंकल्यात. खांबाला एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं, बॅटिंग देखील तेवढी चांगली असते. परंतु आज नितीन पाटीलची कमतरता दिसते. राईट हँड ओव्हर द विकेटने अजय. यावेळेस चांगला कव्हर ट्राय, कॅपमधून चेंडू चाललाय डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, चौकार येतोय विशाल सुतारच्या माध्यमातून.
क्रिकेट पासून कोणी दूर राहू शकत नाहीत. जिथे गावदेवी खांबाला संघ आहे तिथे माझ्या माहितीनुसार मिथिल पाटील जोडले गेलेत. चेंडू नंतर त्यांची देखील चर्चा करू. कॅमेरामॅनला देखील विनंती असेल त्यांना देखील आपण कॅमेऱ्यामध्ये पकडायचे. यावेळेस गतीचा बन्नाट वापर केला. पिचिंग झाल्यानंतर बाउन्स थोडासा कमी होता. बॅट हवेतून फिरली. हा चेंडू डॉट. या हंगामाची पहिली चौकारांची हॅट्रिक विशाल सुतावर सुतारच्या नावावर आले आणि ते चौकार कोणी विसरू शकत नाही. ऑफ साईडला काय जबरदस्त फटकेबाजी विशाल सुतारने शिरोल्याच्या ट्रॉफीमध्ये केली होती आणि तसाच एक फटका कव्हर ट्रॉय आपल्याला विशाल सुतारच्या माध्यमातून पाहायला मिळाला. परंतु आता त्याला शांत ठेवले. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर लाईन होती. टपापल्यानंतर बाउन्स पाहायला मिळाला. शांत ठेवले गेलं विशाल सुतारला. दोन चेंडू डॉट आलेत. टीमची धावसंख्या 8 स्थिरावली आहे. पहिले षटक प्रगतीपथावर. 1 विकेट गमावली अंकित पाटीलच्या रूपाने. यावेळेस समोर फोर्स केलाय. मिस टायमिंग आहे. शतरक्षक नाहीयेत. लॉंग ऑफ मधून चेंडू चाललाय. परंतु शतरक्षक पोचले. 4 शतरक्षक पोचले होते. चांगलं संरक्षण आपल्याला पाहायला मिळालं चौकाराचं. 2 धाबा पूर्ण होतील. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दोस्ती 50-50 खांबाला. टीमची धावसंख्या 10 गडी बाद. यानंतर सामना आई गावदेवी खांबाला संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये न्यू आई गावदेवी झांबिवली यांच्यामध्ये पहिल्या इनिंग नंतर आपण नाणेफेक करणार आहोत. दुखापतग्रस्त मिथिल पाटील. सध्या ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता मिथिल पाटील उर्फ चिकू पाटील. थोडीशी दुखापत आहे परंतु क्रिकेटवरचं प्रेम त्यांचं राहिले. तरी देखील ते स्पर्धेचा आनंद घेत असताना समर्थकांच्या भूमिकेमध्ये पाठीराख्यांच्या भूमिकेमध्ये सध्या खांबाला टीमला सपोर्ट करत असताना त्यांचं दृश्य ऑन स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता. मिथिल पाटीलच्या नावावर 2 रेकॉर्ड राहिलेत. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर असोसिएशनचे महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये 2 चेंडूमध्ये 12 धाबा पूर्ण करण्याचा तब्बल 2 वेळा रेकॉर्ड राहिले. 1 वेळ जांभिलीच्या क्रीडानगरीमध्ये न्यू आई गावदेवी जांभिलीच्या विपक्षामध्ये 2 चेंडूमध्ये 12 धाबा 2 गोल्डन षटकर आणि दुसरी स्पर्धा हर्षपोट दाबाड यांचं आयोजन. दाबाड या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये कुशिवलीच्या विपक्षामध्ये 2 चेंडूमध्ये 12 धाबांचा रेकॉर्ड पूर्ण करणारा खेळाडू ऑन स्क्रीनवर मिथिल पाटील. थँक्यू सो मच. जाऊया मॅचकडे. षटक क्रमांक 2 निलेश. पहिला चेंडू फुल टॉच परंतु क्रॉस बॅटने फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅटची इनसाइड एज. दुसऱ्या धाबीचा प्रयत्न. जोखीम होती पत्कारली आणि 2 धाबा पूर्ण झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विशाल सुतार आणि हर्षल उकमालीच्या माध्यमातून. विशाल सुतार आणि नितीन पाटील 2 धाबा पूर्ण करण्यामध्ये माहीर असणारे खेळाडू आहेत. विशाल सुतार कधीही 2 धाबा पूर्ण करू शकतो. त्याची रनिंग अगदी फास्ट असते हे नेहमीच आपण पाहतो आणि त्याचं प्रात्यक्षिक या मॅचमध्ये देखील त्यांनी दाखवून दिले. राईट हँड राऊंड द विकेटने हर्षलसाठी पुढे जाऊन उडवण्याचा प्रयत्न होता. रिव्ह्यू सिस्टीम नसणार आहे. पंच जो निर्णय देतील त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. इथे हा चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर 2 धाबा आल्या परंतु त्याच्यानंतर हर्षल उकमालीला शांत ठेवलं गेलं गोलंदाज निलेशने. निलेश भोईरकडे देखील कित्येक वर्षाचा अनुभव आहे. कित्येक वर्ष तो क्रिकेट खेळतोय आणि तो अनुभव दाखवताना यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परंतु बॅटची एज लागत असताना अगदी खेळपट्टीच्या बाजूला चेंडू होता. गोलंदाज पोहोचेल तोपर्यंत सिंगल धाव येते. टीमची धावसंख्या सध्या तरी जाऊन पोहोचली ती 13 या अंकावर. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये निलेशच्या माध्यमातून. पहिल्या 3 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेत. अंकित पाटीलची विकेट सुरुवातीला स्वस्तामध्ये गेली. त्याच्यानंतर विशालच्या माध्यमातून 1 चौकार जरूर आला परंतु सध्या तरी वर्चस्व दाखवलं आई गावदेवी शेडगाव टीमने. गोलंदाजी करत असताना अजय आणि त्याच्यानंतर दुसरे षटक निलेश यांचं. लेफ्ट हँड राईट हँड बॅटर विशाल सुतारसाठी डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ असं शतरक्षण ठेवले गेले. राऊंड द विकेटने लेग स्टंपच्या बाहेर. व्हाईटचा इशारा. एक्स्ट्रा धाव येते. टीमची धावसंख्या 14 जाऊन पोचले. आज नवीन खेळाडूंना संधी मिळेल. काही कारण असतं दोस्ती 50-50 खांबाला संघ पूर्णपणे खेळताना पाहायला मिळणार नाही आहे. कोणते नवीन खेळाडूंना संधी असेल. राहुल पाटील अजूनही डगआउटला असतील. त्यानंतर नितीन पाटील अजूनही खेळाडू कक्षामध्ये असतील. अंकित आणि हर्षलला सुरुवातीला पाठवलं होतं आणि विकेट गेल्यानंतर विशाल सुद्धा सध्या मैदानामध्ये पाहायला मिळतोय.
यविलेस समोरच्या दिशेने फटका सजवले डाउन द ग्राउंड अफलातून फटका सहा धावांसाठी षटकार. सध्या तरी आमच्या कॉमेंटरी बॉक्स मध्ये निलेश भोईर यांचे सुपुत्र चिरंजीव तनिष भोईर बारावा प्रतिनिधी म्हणून जोडले गेलेत. इथूनच सुरुवात झालीये तनिष भोईरची. राऊंड विकेटने विशालसाठी ऑनसाईटला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे क्लीन बॉल केले. दांडी गोल होत असताना विशाल सुतारची विकेट क्रमांक दुसरं गमवावं लागतं. दोस्ती 50-50 खांबाला टीमला विशाल सुतारच्या माध्यमातून. बाद होण्यापूर्वी 12 धावांचं योगदान दिलं सहा चेंडू फेस करत असताना विशाल सुतारने, परंतु त्याची दांडी उडवली निलेश भोईरने. सदी थोडीशी दुखापत झाली गोलंदाजी करत असताना निलेश भोईरला, परंतु या ओव्हरमध्ये त्याच्या विपक्षामध्ये जरूर एक षटकार ठोकला होता विशालने. त्या विशालची विकेट प्राप्त करून दिली. याच्यानंतर नेव आई गावदेवी जांभिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये फाईट करेल संघ. आई गावदेवी खांबाला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉच बॉक्समध्ये सज्ज राहायचे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. षटक क्रमांक दुसरा सध्या प्रगती पथावर आहे. अजून या ओव्हरचा एक चेंडू शिल्लक. टीमची धावसंख्या 20 दोन विकेट. खांबाला टीम बॅटिंग करत असताना राहुल पाटील नवीन बॅटर, गतीमध्ये परिवर्तन. अगदी बोट फिरवली निलेश भोईरने, हवेमध्ये स्विंग केला, अगदी पुढ्यात टाकला होता, कोदून काढता आला नाही. डॉट चेंडूने ओव्हरची समाप्ती आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर दोस्ती 50-50 टीमची धावसंख्या 20 गडी बाद. अजित पाटील धाबाडवरून या स्पर्धेमध्ये स्पर्धेसाठी जोडले गेलेत. बहुमुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. आज स्पर्धेचा शेवटचा दिवस. मागील दोन दिवसाचा विचार केला तर पहिल्या दिवसामध्ये मोहन इलेव्हन दलेपाडा संघ ज्युनियर संघ खेळले गेले पहिल्या दिवसामध्ये. आदिवासी समाज जे त्यांच्यामध्ये तो संघ टॉप 3 गेले. त्याच्यानंतर कालच्या दिवसाचा विचार केला तर स्वरा इलेव्हन ढोले संघ मात्र सेमीफायनलमध्ये त्यांनी देखील आपली मजल मारली. कालचा शेवटचा सामना किरवली बी विपक्ष स्वरा इलेव्हन डोले संघ. अगदी तोंडातून घास काढून घेतला असं म्हणावं लागेल. चांगल्या धावा बनवल्या होत्या किरवली टीमने, परंतु तो सामना जिंकता आला नाहीये. प्रयत्न चांगले केले होते किरवली बी टीमने देखील. षटक क्रमांक तिसरा जाऊया मैदानामध्ये. देवीदास पाटील क्रीडांगण चर्चेत राहिले. या हंगामाची ही तिसरी स्पर्धा. केतन यावर ही जबाबदारी दिली गेली. लेफ्टन ओवर द विकेटने लेफ्टन बॅटर हर्षल उकमालीसाठी पहिल्या चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. एक्स्ट्रा धाव खर्च करत असताना टीमची धावसंख्या 21 जाऊन पोचली. सध्या तरी नाजूक परिस्थितीमध्ये संघ खांबाला संघ आहे. वर्चस्व दाखवले पहिल्या दोन ओव्हरमध्ये आई गावदेवी शेडगाव टीमने. एकवीस वर दोन विकेट गेलेत. विशालने बाद होण्यापूर्वी 12 धावांचं योगदान दिलं. अंकित पाटीलला मात्र शांत ठेवलं होतं. त्यांनी दोन चेंडू फेस केलेत, फक्त एका धावाचं योगदान दिलं. सध्या हर्षल उकमाली स्ट्रायकेनवर, ज्याने तीन चेंडू फेस करत असताना तीन धावांचं योगदान दिले. आणि राहुलला मात्र खातं ओपन करता आलं नाही लेफ्टन ओव्हर द विकेटने. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन होतं, रनआउटची संधी, परंतु ती एक धाव पूर्ण केली आहे लेगबायचा इशारा येत असताना. सिंगल धाव टीमच्या खात्यामध्ये, स्कोर 22 जाऊन पोचले. मोठे फटके येत नाहीयेत. आज बॅटिंग करत असताना वेगळी रणरीती आखली आहे दोस्ती 50-50 टीमने. सलामीला हर्षल उकमालीच्या सोबत अंकित पाटीलला पाठवलं होतं. विकेट गेल्यानंतर विशाल सुतार आले आणि विकेट विशालची गेल्यानंतर राहुल पाटील मैदानामध्ये आले. जरी
ऑफ साइडला पण पाहिलं तर आउटफील्ड थोडीशी खराब आहे, उतार भरपूर आहे, तरी देखील ही खेळपट्टी राईट हँड बॅटरसाठी अनुकूल आहे. यावेळेस लेग स्टंपच्या बाहेर वाईटचा इशारा, कारण की ज्यावेळेस राईट हँड बॅटर बॅटिंग करत असतो त्यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवर कट जरी केला, संपर्क थोडा जरी झाला तरी ऑफ साईडला चौकार जात असतो. परंतु यावेळेस कॅप्टन उमेश कुमार यांनी विचार केला असेल की लेफ्ट हँड बॅटरला पाठवू, कदाचित ही खेळपट्टी त्याच्यासाठी अनुकूल असेल. परंतु ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडू लेफ्ट हँड बॅटरला मात्र ऑफ साईडला सजवणं कठीण जाईल, कारण का थोडासा आउटफील्डमध्ये उंचवटा आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 23 तिसरं षटक प्रगतीपथावर असताना यावेळेस ऑन साईडला खेचला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे राहुल बॅटिल पाटीलच्या माध्यमातून आलेला हा दमदार षटकार. सुरुवातीला शांत होता राहुल पाटील, पहिल्या चेंडूवर त्याला धाव काढता आली नाही, परंतु दुसरा चेंडू फेस करत असताना अगदी पुल करत असताना पॉवरफुल षटकार ठोकला केतनच्या विपक्षामध्ये. 6 धावात टीमच्या खात्यामध्ये, टीमची धावसंख्या 29 जाऊन पोहोचली. प्रत्युत्तर दिलं आता या स्लॉग ओव्हरमध्ये राहुल पाटीलने केतनला. लेफ्ट हँड राऊंड द विकेटने पुलर लेनचा हा चेंडू बॉटमेनचा वापर करत असताना चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत चेंडूपर्यंत, तोपर्यंत दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा पूर्ण होतील. चांगली रनिंग आपल्याला पाहायला मिळाली. रनिंगचा विचार केला तर हर्षल उकमालीची रनिंग थोडीशी कमी असते, परंतु नितीन पाटील असेल, विशाल सुतार असेल, अगदी 2 धावा सहजतेने पूर्ण करत असतात. दोन्ही लेफ्ट हँड बॅटर सध्या खेळपट्टीवर आहेत. टीमची धावसंख्या 31 जाऊन पोहोचली. डावखुडे आताच्या फलंदाजाचा विचार केला तर या तालुकामध्ये तुमच्या माहितीसाठी मी नक्कीच सांगेन, लेग स्टंपच्या बाहेर विकेट किपरने चुकी केली. व्हाईटचा इशारा, बायच्या रूपाने दुसऱ्या धावीचा प्रयत्न होतोय आणि इथे रनोच्या रूपाने विकेटचं पतन. विकेट क्रमांक 3. थँक्यू डीजे. तसं आपण समालोचन कक्षामध्ये काही मिनिटांपूर्वी उल्लेख करत होतो की हर्षल उकमाली याची जी रनिंग आहे ती थोडीशी कमी पडते आणि तेच दुसरं पाहायला मिळालं. राहुलने ती धाव पूर्ण केली होती, परंतु नॉन स्ट्राइक एंडवर रनआउटच्या रूपाने विकेटचं पतन झाले. तिसरा झटका लागत असताना 33 या धावसंख्येवर दोस्ती 50-50 संघ पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. चांगल्या धावा उभा केल्यात बॅटिंग करत असताना. आणि दरम्यान आपण अजून एक चर्चा करत होतो की लेफ्ट हँड बॅटर आपण जर विचार केला तर खांबाला गावामध्ये तब्बल 7 ते 8 असे बॅटर आहेत की डावखुडे आताचे आहेत. किरवलीचे अनिल पाटील माजी क्रिकेटपटू आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचे देखील सरचे स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. थोडीशी आपण लेफ्ट हँड बॅटरची चर्चा करत होतो. राहुल पाटील असेल, हर्षल उकमाली असेल, अंकित पाटील असेल, उमेश उकमाली असेल, दर्शन पाटील असेल, अजून भरपूर सारे लेफ्ट हँड बॅटर खांबाला गावामध्ये आहेत. कदाचित तालुक्याचा हा रेकॉर्ड असेल, त्याचा जर सर्वे जर केला तर नक्कीच सर्वाधिक लेफ्ट हँड बॅटर खांबाला गावामध्ये पाहायला मिळतील. विकेटचं पतन झाल्यानंतर मंथन पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाठवले. आज खेळाडू कमी आहेत म्हणून मंथन पाटीलला संधी मिळते. षटक क्रमांक 3 सध्या प्रगतीपथावर आहे आणि पहिल्या डबामध्ये बॅटिंग करत असताना दोस्ती 50-50 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली होती 33-3 विकेट. दोन धावांनी पॅनल्टीचा सामना नक्कीच करावा लागेल, कारण का 12 प्रतिनिधी देखील नव्हता आणि त्याचबरोबर ड्रेसिंग देखील पूर्ण नाही आहे दोस्ती 50-50 खांबाला टीमची. म्हणजेच पहिल्या इनिंगनंतर दुसऱ्या इनिंगमध्ये आपण पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर त्या 2 धावा ॲड करणार आहोत. मॅच सुरू ठेवायचे, जास्त वेळ खर्च करू नका शेळगाव टीम. सध्या तरी गोलंदाजाला बदललं गेले, बदललं ना संतोष यावर ही जबाबदारी दिली गेली तिसऱ्या ओव्हरची. काही चेंडू शिल्लक आहेत अपील, परंतु लेग स्टंपच्या थोडासा दूर
ठेवला होता टप्पा. लेगबायच्या रूपाने सिंगल धाव येते. इथे एक सिंगल धाव महागात पडू शकते कदाचित दोस्ती फिफ्टी खांबाला टीमला, कारण का राहुल पाटील सारख्या बॅटर स्ट्राईक इनवर असताना मात्र एक धाव पूर्ण केली. आणि आता मात्र मिथिल आपले मंथन पाटील स्ट्राईक इनवर पाहायला मिळेल. स्लॉग ओव्हरमध्ये राहुल पाटीलकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचं होतं, परंतु चुकी केली राहुल पाटीलने. त्याला समजलं की स्ट्राईक शेवटपर्यंत आपल्याकडे असणं गरजेचं होतं. मंथन पाटील देखील लेफ्ट हँड बॅटरच आहे, म्हणजेच तब्बल 8-9 फलंदाज असे असतील की जे डावखडे आताचे आहेत. राऊंड विकेटने यावेळेस चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने व्ही शेपमध्ये खेळला आहे. लॉंग ऑनमध्ये शतरक्षक आहे, एक सिंगल धाव येते. चांगले शतरक्षण फेकी चूक होती, सिंगलवरच समाधान मानावं लागतं. तिसरं षटक सुरू असताना खांबाला टीमची धावसंख्या जाऊन पोचली होती 35 एक चांगला स्कोर उभा केलाय बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंगमध्ये खांबाला टीमने. तिसरं षटक अजूनही सुरू आहे. राईट हँड राऊंड विकेटने लेफ्ट हँड बॅटर राहुलसाठी यावेळेस समोर खेळलाय. शतरक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये, चांगले शतरक्षण कल्पेशच्या माध्यमातून. दुसऱ्या धावीचा प्रयत्न, बॅट हवेत, विकेटचं पतन. चौथा झटका लागलाय खांबाला टीमला. ओव्हरची समाप्ती झाली आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या डाबामध्ये बॅटिंग करत असताना दोस्ती फिफ्टी टीमची धावसंख्या जाऊन पोचली ती 36 आणि जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता असेल. तर आपण जाऊया टॉच बॉक्समध्ये जिथे नाणेफेक होणार आहे न्यू आई गावदेवी जांभिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट खांबाला. त्वरित असे कॅप्टन दिवसातील तिसऱ्या मॅचचा आपण नाणेफेक करणार आहोत. न्यू आई गावदेवी जांभिवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ फाईट करेल गावदेवी खांबाला संघ. रोहित पाटील आणि शैलेश पाटील यांना मी विनंती करतो की आपण टॉच बॉक्स मध्ये यायचे, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. हे नाणं या स्पर्धेसाठी उभारले, एकीकडे एवनजुणी आणि दुसरीकडे पालीगाव असं हे नाणं उभारले गेले. 3 ओव्हरचा सामना असेल, कॉल केला जाईल न्यू आई गावदेवी जांभिवली टीमच्या माध्यमातून. मान्यवरांना विनंती असेल की आपण पाली असं कॉल आहे, परंतु एवनजुणी आले म्हणजेच नाणेफेक जिंकली गावदेवी खांबाला टीमच्या कॅप्टनने. मान्यवरांना विनंती असेल की दोन्ही कॅप्टनला पण शुभेच्छा देऊन मुख्य व्यासपीठाची शोभा वाढवायची. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 SRT असोसिएशनमधील संघ खेळताना पाहायला मिळतील. आई गावदेवी खांबाला संघ टॉस जिंकला, 3 ओव्हरचा सामना आहे. जो नेहमी संघ खेळतो तो आहे की त्याच्यामध्ये काही बदल? नेहमी खेळतो तो. टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग. शतरक्षण स्वीकारले. 3 ओव्हरची मॅच समोर जर विचार केला तर न्यू आई गावदेवी जांभिवली संघ आहे. मागच्या स्पर्धेमध्ये विजयी प्राप्त केलेला संघ आहे. मोंडूल या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये त्यांची चांगली कामगिरी होती आणि त्यांनी एक बक्षीस देखील जिंकलं होतं. किती धावांपर्यंत रोखण्याचा त्यांना प्रयत्न असेल? 30 मध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद, खूप साऱ्या शुभेच्छा. न्यू आई गावदेवी जांभिवली संघाचा विचार केला तर या हंगामामध्ये मागच्या स्पर्धेमध्ये आपण जेव्हा भेटलो होतो एचआर स्पोर्ट मॉड्यूलचे आयोजन, त्यावेळेस विजय प्राप्त केला. विजय प्राप्त करत असताना एक बक्षीस देखील जिंकलं. यावेळेस तुम्हाला आई गावदेवी खांबाला टीमच्या सोबत फाईट करायची, टॉच हरलाय, प्रथम बॅटिंग करायची, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 25 जाण्याचा प्रयत्न असेल 3 ओव्हरमध्ये असं तुम्ही उल्लेख केला. जर तुमच्या 25 धावा झाल्या तर त्या धावा दुसऱ्या इनिंगमध्ये डिफेन्स करण्यासाठी शक्य होईल किंवा होतील? आमची बॉलिंग लाईन एकदम मजबूत आहे. नक्कीच, तुम्हाला देखील या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाली आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याचा. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम शतरक्षणाचा निर्णय घेतलाय खांबाला टीमने जांभिवलीच्या विपक्षामध्ये. थँक्यू सो मच.
सर्वांचं पुनश्चेकदा सहर्ष स्वागत. जिंकण्यासाठी दुसऱ्या इनिंगमध्ये शिरगाव टीमला 37 धावांची आवश्यकता असेल, परंतु पेनल्टीच्या 2 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर शिरगाव टीमच्या खात्यामध्ये जमा केले जातील. आज पहिल्या ओव्हरची जबाबदारी राहुल पाटीलने स्वीकारली लेफ्ट हँड बॅटरसाठी. राहुल पाटील पहिला चेंडू इनसाइड आउट फटका कवरच्या वरून उडवला डीप कवर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिल्या चेंडूवर आक्रमण केले बॅटर केतन याने. थँक्यू डीचे स्वागत केलं राहुल पाटीलचं केतनने. फुलटॉस चेंडू पुल केला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दुसरा धमाका राहुल पाटीलच्या विपक्षामध्ये केतनने चढवला हा दुसरा धमाका. चांगलं स्वागत केले. थँक्यू डीजे. रिव्ह्यूचा वापर केला इथे पंचांनी बीमरसाठी. कंट्रोल रूममध्ये ते चेक केलं जाईल. विशाल सुतार मैदानामध्ये असताना पहिल्या पॉवर पिचची ओर राहुल पाटीलने स्वीकारली आणि त्याचं स्वागत केतनने चांगलंच केलंय. पहिल्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरमध्ये मारलेलं चौकार आणि त्याच्यानंतर मिड विकेटच्या डोक्यावरून फुलटो चेंडूवर षटकार ठोकलाय. चांगलं स्वागत केले. फेअर डिलिव्हरी 2 चेंडू 10 धावा. चांगली सुरुवात शेडगाव टीमच्या माध्यमातून केतनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लेफ्ट आर्म ओवर द विकेटने इथे समोर केले आपल्या फॉलो थ्रोमध्ये चांगलं शतरक्षण दर्जा दाखवले या विलीस शतरक्षण करत असताना गोलंदाज राहुल पाटीलने. 37 धावा म्हणजे चांगली फाईट होऊ शकते. चांगला स्कोर उभा केला पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना दोस्ती 50-50 टीमने. लेफ्ट आर्म ओवर द विकेटने या विलीस पुन्हा एकदा समोर खेळण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर थोडासा लेग स्टंपच्या बाहेर राहिलाय. व्हाईटचा इशारा एक्स्ट्रा धाव. टीमची धाव संख्या 11 जाऊन पोचली. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 2 सध्या पाहतोय. जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता आहे, परंतु उत्तर चांगलं केले दुसऱ्या डाबामध्ये दुसऱ्या इनिंगमध्ये शेडगाव टीमने लेफ्ट आर्म ओवर द विकेटने. यामुळे ऑन साईडला ताकदीने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज लागली. शतरक्षक आहेत. इनफील्डमध्ये थोडीशी चुकी केली आहे मंथन पाटीलने. तिचा फायदा घेत असताना 2 धावा पूर्ण झाल्यात. जुनी शतरक्षणाची धडपड सुरूच होती. अखेरकार तो चेंडू हातामध्ये पकडला आणि फेकी केली अंकित पाटीलने. टीमची धावसंख्या 13 जाऊन पोचली. प्रत्युत्तर चांगलं दिलं पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये. कदाचित धावा 37 आहेत 3 ओव्हरमध्ये आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये दबाव टाकण्यासाठी पहिले षटक राहुल पाटीलने स्वीकारले. इथे विकेटकीपर उमेश कुकमालीने थोडीशी चुकी केली. अगदी पुढ्यात टप्पा पडला होता आणि अशा पद्धतीने चेंडू पकडणं थोडंसं कठीणच जातं. अगदी हातामध्ये गेला नव्हता आणि त्याचाच फायदा घेत असताना बायच्या रूपाने सिंगल धाव येते. पहिले षटक प्रगती पथावर आहे. खर्चिक षटक आपल्याला राहुल पाटील यांचं पाहायला मिळतं. आतापर्यंत 14 धावा खर्च केल्यात. अजून एक चेंडू शिल्लक आहे. सुरुवात तर चांगली केली दुसऱ्या इनिंगमध्ये शेडगाव टीमने. चांगलं उत्तर दिले, परंतु सामना कोण जिंकेल? राईट हँड बॅटर स्ट्राईक इनवर अजय. त्याच्यासाठी डीप मिड विकेटमध्ये एक शतरक्षक ठेवला गेले. लेन चांगली होती. यॉर्करचा मारा रनआउटची संधी. डायरेक्ट हिट. विकेटचं पतन. महत्वाची विकेट प्राप्त करून दिले राहुल पाटीलने. स्वतःच्याच गोलंदाजीवर आपल्याच फॉलो थ्रोमध्ये शतरक्षण केलं आणि नॉन स्ट्राईक एंडवर डायरेक्ट हिट करत असताना पहिला झटका लागतोय शेडगाव टीमला. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आई गावदेवी शेडगाव टीमची धावसंख्या 14-1. थँक्यू डीजे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 14, परंतु सुधारित धावसंख्येचा विचार केला तर पेनल्टीच्या 2 धाबा ऍड करत असताना टीमची धावसंख्या
16 वर जाऊन पोहोचले. महत्त्वाची विकेट रनआउटच्या रूपाने राहुल पाटीलने प्राप्त करून दिली, परंतु त्याच्या विपक्षामध्ये 14 धावा देखील आलेत. चांगला स्कोर आहे, प्रत्युत्तर चांगले दिले. अजूनही 21 धावांची गरज असेल 12 चेंडूमध्ये. आणि दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी विशाल सुतारवर दिली गेली. मी उल्लेख देखील केला होता की पहिले षटक राहुल पाटील ज्याच्याकडे अनुभव आहे त्याने हाताळलं, परंतु आता दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी इथून सामन्यामध्ये वर्चस्व दाखवण्यासाठी विशाल सुतारवर जबाबदारी दिली. केतनची विकेट महत्त्वाची प्राप्त झाली. केतनची विकेट गेल्यानंतर दर्पण मैदानाच्या आतमध्ये, स्ट्राईक एंडवर दर्पण, नॉन स्ट्राईक एंडवर अजय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काउकॉर्नर, लॉंग ऑन, लॉंग ऑफ असे क्षेत्ररक्षण ठेवले गेले. ओव्हर द विकेटने पहिला चेंडू अगदी फुल टॉच होता, बॅटचा बॉटम इनचा संपर्क झाला, बॅटची एज लागली. स्क्वेअर लेग मध्ये जात असताना सिंगल धावी ते गतीचा भन्नाट वापर नेहमीच करत असतो विशाल सुतार, ज्याला खंबाला एक्सप्रेस म्हटलं जातं. या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा प्रीमियर लीग असते त्यावेळेस आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची निवड नेहमीच केली जाते तो विशाल सुतार. यावर दुसऱ्या ओव्हरची जबाबदारी दिली गेली. त्याचा सामना चांगल्या पद्धतीने करावा लागेल, कारण का पहिले षटक मात्र शिरगाव टीमच्या बाजूने झुकले. तब्बल 16 धावा आल्यात पेनल्टीच्या 2 धावा ऍड करून. क्षेत्ररक्षणाच्या विभ्रचनामध्ये थोडासा पुन्हा एकदा बदल केले गेले. राईट हँड ओव्हर द विकेटने विशाल सुतार अजयसाठी. यावेळीस बॅटची एच, विकेटचं पतन, विकेट क्रमांक दुसरा झटका लागत असताना गावदेवी शिरगाव टीमला. थँक्यू डीचे देवेंद्र देवेन भुईर आमच्यामध्ये जोडले गेलेत, त्यांचं देखील सरचे स्वागत. त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. 2 विकेट प्राप्त झालेत, काय जबरदस्त कॅच पकडली, अगदी स्लिपमध्ये चेंडू जात होता, बॅटचा संपर्क झाल्यानंतर परंतु एका हातामध्ये झेल पकडला राहुल पाटीलने. दुसरा झटका 17 या धावसंख्येवर. आत्ता समीकरण थोडंसं कठीण झाले, परंतु निलेश भुईर मैदानाच्या आतमध्ये, बॅटिंग लाईन चांगली आहे शिरगाव टीमकडे. केतन असेल, अजय असेल, दर्पण असेल, निलेश असेल, असे 4 हुकमी एकके आहेत. फलंदाजी करत असताना ते नेहमीच चमकत असतात. राईट हँड ओव्हर द विकेटने निलेश भोईरसाठी इथे देखील गतीचा भन्नाट वापर केला. गुडलाईनवर पिच होत असताना बाउन्स चांगला पाहायला मिळाला. आणि या चेंडूसाठी विशाल सुतारची या परिसरामध्ये ओळख राहिली आहे. लेंथ चेंडू असेल, गुड लेंथवर चेंडू असतील, तिथे पिचिंग करत असताना गतीचा भन्नाट वापर करत असताना बाउन्स देखील प्राप्त करत असतो. आणि काँक्रीटच्या खेळपट्टीचा फायदा नेहमीच विशाल सुतार घेत असतो. इथे यॉर्करचा मारा अपील, परंतु बायच्या रूपाने एक सिंगल धाव येईल का, काय घडलंय, स्टंपला आदळलंय का चेंडू, लेग स्टंप उद्ध्वस्त झालाय. विकेटचं पतन, क्लीन बोल्ड केलंय. थँक्यू डीजे. आमचं समालोचन कक्ष देखील अगदी खेळपट्टीचे क्रॉस आहे. मला देखील वाटलं होतं की लेग स्टंपला संपर्क झाला असेल, गतीचा भन्नाट वापर केला होता आणि संपर्क झाला होता. पंचांना सुरुवातीला ते समजलं नाही, परंतु स्क्वेअर लेग पंचांनी निरीक्षण केलं, तिथे दांडी गुल झाली. निलेश भोईरची महत्वाची विकेट प्राप्त करून दिली. या ओव्हरमध्ये महत्वाच्या 2 विकेट विशाल सुतारच्या नाभावर आलेत. पहिले 4 चेंडूमध्ये फक्त सिंगल धाव आणि 2 विकेट प्राप्त केलेत विशाल सुतारने. अतिशय वेगानं टाकणारा हा गोलंदाज आता देखील अगदी पुढ्यात टाकला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न विकेट किपर राहुलचा, हिट करू शकला नाहीये. पुन्हा अपील, निर्णय अजूनही, निर्णयाची प्रतीक्षा करावी लागेल. निर्णय पोचलेला नाहीये, बॅटचा संपर्क झाला होता का रनआउटसाठी, डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न विकेट किपरने केला. दोन्ही पंच एकमेकांशी चर्चा करत असताना स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सध्या तरी या मॅचसाठी लारा सर आणि दुसरीकडे राहुल पाटील सर, काय निर्णय येईल.
आउट घोषित केले. चौथा झटका लागत असताना शेडगाव टीमला. थैंक यू डीजे. राइट एंड ओवर द विकेट ने तीन विकेट प्राप्त केले. त्या ओवर मध्ये एक धाव देत असताना गतीमध्ये परिवर्तन. ऑफ स्टंपच्या बाहेरून हा चेंडू डॉट ओवरची समाप्ती. जबरदस्त गोलंदाजी. मीका खंबाला एक्सप्रेस हा या परिसरातील एक नामवंत गोलंदाज आहे. मीका या हंगामामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाच्या चार ट्रॉफ्या जिंकल्यात. याचं प्रात्यक्षिक या ओव्हरमध्ये विशाल सुतारने दाखवलं. एक धाव खर्च करत असताना तीन विकेट प्राप्त केलेत. चांगली गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये 14 धावा राहुल पाटीलने खर्च केल्या होत्या. पेनल्टीच्या 2 धावा ऍड झाल्या. त्यावेळी सुधारित धावसंख्या 16 होती. आता 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचली. शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी जर आपण विचार केला तर 19 धावांची आवश्यकता असेल. वीस धावांची गरज असेल. 6 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता. आणि या डिफेन्स करण्याची जबाबदारी स्लॉग ओव्हरमध्ये उमेश उकमाली यांनी स्वीकारली. डबल एच हर्षल उकमाली, डबल एच उमेश उकमाली, यू एच हे 2 उपमाली परिवारातील खेळाडू नेहमीच या दोस्ती 50-50 खेळत असतात. या हंगामामध्ये हर्षल उकमालीने चांगलं प्रदर्शन दाखवले बॅटिंग करत असताना. लेफ्ट हँड ओवर द विकेटने पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर होता का? वाईटचा इशारा. आमचं समालोचन कक्ष अगदी कॉमेंटरी बॉक्सचा विचार केला तर खेळपट्टीच्या अगदी क्रॉस आहे. त्यामुळे लेग स्टंप ऑफ स्टंप चेंडू बाहेरून गेल्यानंतर समजणं थोडंसं कठीणच जातं. वाईट चेंडूने एक सिंगल धाव येते टीमच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. अजूनही 19 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन. गती कमी केली होती परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर होता. किलपट्टीच्या बाहेर पिचिंग झाली. इथे 9 इशारा. खराब गोलंदाजी या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 9+1 अशा 2 धाबा येतील. टीमची धावसंख्या 20 वर. सामना जिंकण्यासाठी आता 17 धावांची गरज असेल 6 चेंडूमध्ये. स्ट्राईक चेंज करावी लागेल. रन दिली म्हणजे स्ट्राईक चेंज करावी लागेल. मागच्या 2 दिवसामध्ये जे नियम दिले गेलेत त्याच नियमाने ही स्पर्धा चालू असणार आहे. जे नियम आहेत त्याचा तुम्हाला स्वीकार करावा लागेल. मागच्या 2 दिवसामध्ये ज्या नियमाने संघ खेळले गेलेत त्याच नियमाने ही स्पर्धा आजच्या दिवसामध्ये देखील होईल. आणि डिक्लेअर झोनचा विचार केला तर डिक्लेअर झोनचा आणि असोसिएशनचा काही संबंध नसतो. हा महत्त्वाचा नियम म्हणजे इथून आपल्या क्रिकेटची सुरुवात आहे. मी नेहमीच म्हणतच असतो
मागच्या 2 दिवसांमध्ये जे नियमांचं पालन केले त्याच नियमांचं तुम्हाला पालन करावं लागेल. आणि डी झोनमध्ये जर तुम्हाला धाव घ्यायची नसेल तर मग तर स्ट्राईक रोटेट नसते असे नियम असतात. परंतु या नियमांचा विचार केला तर तुम्हाला धाव दिली जाते म्हणजेच तुम्हाला स्ट्राईक देखील बदलावी लागेल. हा चेंडू टॉट कल्पेशला शांत ठेवले गेले. आता मात्र 5 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 17 धावांची आवश्यकता असेल. 5 मध्ये 17 आणि इथे मोठे फटके सजवावे लागतील. हाच पर्याय राहिले. आमचे सहयोगी समालोचक निकेश राऊत देखील जोडले गेलेत. त्यांचं देखील सरचे स्वागत. लेफ्ट हँड ओवर द विकेट ने कल्पेशसाठी यावेळेस पुन्हा एकदा शांत ठेवलं गेलं कल्पेशला. आता समीकरण थोडंसं कठीण झाले शेडगाव टीमसाठी. 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता. दर्पणला नॉन स्ट्राईकवर उभं ठेवले गेले. जरूर एक्स्ट्रा धावा खर्च केले त्या ओव्हरमध्ये. उमेश सुकमालेंनी सुरुवातीला वाईट टाकलं, त्याच्यानंतर नो आणि बायच्या रूपाने याला 3 धावा खर्च केल्या होत्या. बॅटची एच, विकेटचं पतन, झटका क्रमांक 5 लागत असताना शेडगाव टीमला. थँक्यू डीचे. 3 चेंडूमध्ये 17 धावा, 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज होती. सुरुवातीला 3 एक्स्ट्रा धावा उमेश सुकमालेने खर्च केल्या, परंतु त्याच्यानंतर चांगली गोलंदाजी, त्याची गाडी रुलावर आली. 3 मध्ये 17, 3 मोठे फटके सजवावे लागतील. समोरच्या दिशेने लॉफ केले चेंडूला, चेंडू चालला डीप एक्स्ट्रा कबरमध्ये. शतरक्षक आहे विशाल सुतार, 1 सिंगल धाव. आत्ता मात्र हा सामना जिंकणं कठीण असेल शेडगाव टीमला. 37 धावा होत्या, सुरुवात चांगली झाली होती गावदेवी शेडगाव टीमची. पहिल्या ओव्हरमध्ये राहुल पाटीलच्या विपक्षामध्ये 14 धावा आवल्या होत्या. त्याच्यानंतर पॅनल्टीच्या 2 धावा म्हणजे सुधारित धाव संख्या तिथे 16 होती. परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये विशाल सुतारने फक्त 1 धाव खर्च करत असताना 3 महत्वाच्या गडी त्यांना बाद केलं होतं. गतीचा वापर, हा चेंडू देखील डॉट. शेवटचा चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी विशाल सुतारने केली, अन्यथा हा सामना जिंकणं थोडस कठीणच होतं. दोस्ती 50-50 खांबाला टीमला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेस बॅटची एज मागच्या दिशेने गेले. चेंडू डी झोन मध्ये सिंगल दबेल. त्याचबरोबर सामना संपलाय. सामना क्रमांक 2 या ठिकाणी आजच्या दिवसातील समाप्त होत असताना सामना जिंकलाय तो दोस्ती 50-50 खांबाला टीमने. अभिनंदन, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट विशाल सुतार, ज्यांनी दुसऱ्या षटकात आलत असताना 3 विकेट प्राप्त केल्या आणि 1 धाव खर्च केली होती. आणि गोलंद बॅटिंग करत असताना 12 धावांचं योगदान एका चौकाराच्या आणि एका षटकाराच्या मदतीने तो ठरला या मॅचचा हिरो. विनंती असेल विशाल सुतार याला की आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावर त्वरित यायचं आहे.